असं नीट जागा. स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर हॅपी गॅलरीमध्ये आणि आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो दिवाळीचं तयारी चालूच आहे आणि आता चकल्या करायला घेणार आहे मम्मी. तर मम्मी पहिला त्यांच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे, मग त्यांची मैत्रीण आमच्याकडे येणार आहे चकल्या करायला. सो मी ते तुम्हाला प्रोसेस सगळी दाखवणार आहे. तर आता लावण्याचा हात भाजलेला आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे फोड आला, कारण की जी कोलगेट होती ती आम्ही जरा वरती लावली आणि जिथे लागलं होतं तिथे लावली नाही, तर लागली नाही सॉरी. तर आम्हाला कळालंच नाही, कारण की ती खूप रडत होती आणि तिथे काळं झालं होतं तिथे आम्ही लावलेलं होतं, तिथे डाग आला नाही आणि म्हणजे फोड आला नाही सॉरी. आणि त्याच्या खाली अजून एका ठिकाणी लागलं होतं, तर तिथे आम्ही कोलगेट लावली नाही आणि त्याच्यामुळे फोड आला. सो ते आणि लावण्या गेले आहेत त्याच्यावर क्रीम घ्यायला गेले आहेत मेडिकलमध्ये. आणि आता पार्सल आलं आहे, भाऊजींनी पाठवले आहे, दिवाळी गिफ्ट आहे त्यांनी, ते सगळ्यांना पाठवतात. त्या आईला पण पार्सल गेलेलं आहे, पहिलं आईलाच गेलं, नंतर ताईकडे गेलं नेरूळला आणि आता माझ्याकडे आलं. सो एक्साइटमेंट आहे की काय असणार आहे त्याच्यामध्ये, कारण की सगळ्यांकडे वेगळं जातं. आईकडे ड्रायफ्रूट्स गेले, ताईकडे मिठाई गेली, आता आमच्याकडे बघूया. तर मी वाट बघते लावण्याची, कारण की तिला गिफ्ट बघितल्यावर खूप ती एक्साइटेड होते. काय आणलं? आमच्याकडे दुपारीच लाईट चालू करून ठेवलेले दिवाळीची लाईट. लावण्या गिफ्ट, अरे बापरे, लॉलीपॉप थांबा, तिला विचारते हे कशाला लावायचं इथे. हो बघा बूज झाला लावण्याला. ए बघा इथे ना, हा ही क्रीम लावायची ना, बर्न हिल किंग क्रीम. आणि लावण्याला आम्ही इथे इथे बघा दोन ठिकाणी हे झालेलं आहे. दाखव दाखव, कृष्णाचा खाऊ. आणि त्या काकांनी काय दिलं तुला? हे चक्का आणलेलं आहे, ह्याच्यामध्ये 1/4 किलो साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि मग हा चक्का एकदम मस्त भारी लागतो, श्रीखंड तयार होतो त्याचा. आणि हा लॉलीपॉप आणला. हॅपी ताडा. अरे हे काय, हरिओम. हरिओम कोण आहे? डोंबली ई अंजीरचं असणार, अंजीर बर्फी. अंजीर बर्फी असणार. अजून काय? अजून काय? शर्ट पीस, पॅन्ट पीस. आणि आम्हाला काय भेटलंय? वाव सुंदर सोनं दाखव. छान आहे ना हे. अजून मस्त पैकी तोरण दिलंय मोत्यांचं, बघू शकता, खूप छान आहे आणि मला आवडलं. कसं वाटलं गिफ्ट? सुंदर. एक किलो चकलीचं, 1 किलोच्या चकल्या करायच्या आहेत, तर 1 किलो तांदूळ, साबुदाणा 125 ग्राम आणि उडीद डाळ 200 ग्राम, धने 50 ग्राम, जिरं 25 ग्राम, ओवा 25 ग्राम. उडीद डाळ भाजून झाली.
एक किलो भाजणी केली आहे तर आता ते पीठ मोजायचं किती आहे ते एक असं पातेलं घ्यायचं त्याच्यात मोजायचं तेवढंच पाणी ठेवायचं अच्छा जेवढं पीठ असेल तेवढं पाणी आणि उकळायला द्यायचं उकळा आल्यावरच टाकायचं ना त्याच्यामध्ये एक टोक पीठ पाणी ठेवलं आणि एक टोक पीठ त्याला एवढा मसाला एक पाकिट 25 ग्रॅम तिळी आणि चवीनुसार मीठ आणि हळद हा पाकिट रामबंधू बाप रामबंधू चिकली मसाला छान होता खुशखुशी मस्त फक्त तळायचे चांगले तळायला फक्त तुम्ही एवढंच जर प्रमाण घेतलं आणि अशीच जर पद्धत वापरली जसं मम्मी करतायत तसं तुमच्या चकल्या कुरकुरीत होणार आणि तेलात विरघळणार पण नाही तुटत आता काकींच्या करून आलंय ना उकळी आली आता हे त्याच्यात टाकायचं सगळं एकदाच असं ढवळायचं आणि आपल्याला कळत नसेल तर आपण अशी चव बघायची हातावर खारट हे तसंच वाटतो खारट मग ते गॅस बारीक करायचं पाण्याला उकळून गॅस बारीक करायचं आणि हे टाकायचं पीठ घेत पूर्ण 1 किलो पीठ आहे 1 किलो म्हणजे 2 किलो होत ते 1 किलो भाजून घ्यायचे का 2 किलो पीठ होणार 1 किलो तांदूळ घ्यायचे थोडं थोडं करून पीठ मळायचं आणि मग ते अशा चकल्या गाळायच्या एक सारख्या आणि इथे काकी तळतायत चकल्या म्हणजे फिक्स आहेत ते चकल्या गाळून देणारा एक माणूस आणि चकल्या तळून देणारा एक म्हणजे ते परफेक्ट येतात खायला पण मस्त लागत कागी तुमच्या चकल्या कशा झाल्या मोठी कढई असेल तर जास्त बसत ही स्पेशल चकली करण्याचीच कढई लो जर तुम्ही लो फ्लेम वर चकल्या तळलात तर तुमच्या नरम होऊ शकतात चकल्या आणि तेल राहू शकतं त्यामुळे तुम्ही हाय फ्लेमवरच चकल्या तळा म्हणजे कुरकुरीत होईल बघा मस्त